नमस्कार, मी अशोक मुरुमकर। काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण रोज एक वेगळा विषय घेऊन येतो, असाच एक आज वेगळा विषय घेऊन आलोत, तो म्हणजे दिलमिशोर येथे करमाळा शहरापासून अवघ्या 13-14 किलोमीटरवर असलेलं दिलमिशोर हे गाव, नेमकं हे गाव कसं आहे, या गावाला दिलमिशोरच नाव का पडलं? सिन्हा नदीच्या काटेवरती असलेलं हे गाव, ह्या गावाचा भौगोलिक वारसा काय आहे, ऐतिहासिक इथल्या खूप काय ऐतिहासिक वारसासुद्धा या गावामध्ये आहे, ह्या गावाचं वेगळंपण काय आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत। या निमित्ताने आपण इथल्या काही नागरिकांशी संवाद साधणार आहे, त्याबरोबर इथल्या काही जाणती जी मंडळी आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, ह्या गावाचं वेगळंपण काय आहे हे आपण आपल्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न करतो। तुमच्या इथं जे पिंड आहे, ह्या पिंडचं काय महत्त्व आहे? ह्या पिंडीचं महत्त्व असं आहे, पिंडीचं महत्त्व असं आहे की ही पिंडीचं महत्त्व म्हणजे ही दिंडोबा हा देवस्थान आहे, देवस्थानावर ह्या गावाचं नाव दिलमिशेर पडलं असं काय म्हणू नका। निजाम सरकारच्या काळात ह्या गावात लोक दिल्लीहून आलते इथं दिलमिशेर कसलं ते बघायला, पण ह्याला नाव दिल्ली अगर काय ओपन दुसरं नाव देण्यापेक्षा ह्याला दिलमिशेर नाव दिलं। या ठिकाणी पूर्वीचा इतिहास असं सांगतात, मी काय बघितलेलं नाही, पण या ठिकाणी हत्तीचा बाजार भरत होता, म्हणूनसाठी ह्याला हस्तिनापूर द्यायच्याऐवजी दिलमिशेर नाव दिलं। अगर दिल्ली अगर काही असं द्यायला जावं तर ती दिल्ली तिकडं दिल्ल्या दोन झाल्या, म्हणूनसाठी दिलमिशेर नाव ह्या देवस्थानाच्या वतीनं दिलमिशेर नाव देण्यात आलं। पुन्हा अजून असं आहे, ही बाग आहे ग्रामीण भाग, बरं, ग्रामीण भाग असताना इथं लोकसंख्या कमी होती म्हणसाठी ह्या गावाची कुठलीच दुरुस्ती नाही। ही पूर्वीन काल इथं देवस्थान जे झालं असेल ते काही माणसांनी केलेलं नाही, ही विश्वकर्माच्या काळातलं ही दिलमिशेर गाव आणि देवस्थान झालेलं आहे। तर ह्याचा आत्ताच्या काळाला माणसाच्यानं काय होऊ शकत नाही, मग आता जर तुमच्या काळातून होत असेल काही उपाय तर आमची नम्र विनंतीनं काहीतरी उपचार व्हावा अशी आमची प्रार्थना आहे। आपल्या जवळ पाहिलं तर इकडं संगोबा आहे, म्हणजे संगमेश्वर झालं, त्याच्यानंतर हे दिलमिशेर आणि खाली आलेश्वर, आलमिशेर तीन गाव आहेत, हां आलमिशेर तीन गाव आहेत ही, आणि ही गावं अशी आहेत, ही निजाम भागातली गाव आहेत मराठवाड्यातली, पण ह्यांना पूर्वींपार आष्टी तालुका होता, पूर्वी सोयदा नव्हती, म्हणूनसाठी ही गावं सात गावं ह्या करमाळ तालुक्याला दत्तक जोडलेले असताना ह्या गावाची सगळी नादुरुस्ती बघा, या कारणानं नादुरुस्ती, नाहीतर ही गाव निजाम मराठवाड्यातलं आहे, मराठवाड्यातली हद आहे, या सिन्हा नदीची हद म्हणजे मराठवाड्यातलं गाव आहे, पण इकडं जोडल्याच्या अगोदर ही इंग्रज सरकार लागलं, ही निजामशाही लागली, हे निजामशाहीचं काहीसुद्धा ह्यांनी ह्यांना दत्तक दिल्याच्या कारणानं आमच्या ह्या गावाचा काहीसुद्धा कुठल्यासुद्धा सुविधा झालेल्या नाही। आष्टाक तर आम्हाला रोड नाही, कुठला काही नव्हते, पण आता दवे अवगाने ही जरा सुधारणा झाली, म्हणून आमच्या गावाला रोडही झाला, कुठल्या देवस्थानाचं काही नाही, आता मंदिर तिथलं मारुतीचं सुद्धा मंदिर आहे ना, एवढं एवढं छोटं मंदिर होतं, पण आम्ही आता कसं का होईना, चार लोकांनी आम्ही प्रयत्न करून कसं करून तेवढा मंडप तरी पुढे टाकला, नाही तर इथं कुठली काही सुविधा नाही, काही नाही, मग ह्याच्या कारणानं आता जर तुमचे जण काही होत असेल तर बाबा आमची नम्र विनंतीनं सुधारणा करा। तुमचं नाव काय आहे? तुमचं? माझं रामभाऊ दशरथ शेवंते नाव आहे। तुम्ही हे महादेवाची सेवा किती दिवसापासून करताय? मी माझ्या वयाच्या जवळजवळ 25 वर्षापासून करतो, हा 25 वर्षापासून करतो, आज नाही, मी इथलीच नाही, आजी नाताची बी करीत होतो, पण आलमी नाताला काही गेलो नाही बाबा, कवा उगत लबड बोलण्यात काही फायदा नाही, आजी नाताची बी ही बी इथली सेवा तर मी 25 वर्षापासून करतोय। आपण पाहिलं की दिलमिशेर हे गावाचं नाव का नेमकं पडलं, याबरोबर ह्या गावाचं आपण जर पाहिलं ते आजूबाजूलाही मोठमोठी दगडं पडलेली आहेत, हे मंदिर कसं झालं हे त्यांनाही सांगता येत नाही, याबरोबर आता आपण याच्या पुढं जाऊन आपण जे निजामशहांच्या काळातलं हे गाव आहे आणि ह्या काळात बांधलेले 2 बारव आहेत तर ते आपण पाहणार आहेत।
चला तर आपण पाहूयात हे नेमके आड कसे होते ते। आपण पाहू शकतो की दिल में शोर येतील हे आड, भले मोठे असलेले हे खोल असलेले हे आड, दोन आड आहेत। आपण पाहूयात निजाम सरकारने बांधलेले हे आड आहेत असं त्यावर्षी काही आहे। हमीद का हुसेन का पठाण कधी जे आड कधी जे आड आहेत कमीत कमी 25 अगोदरचे 1925 अगोदरचा काळ मी सांगतो तुम्हाला। आणि माझा जन्म झाला 47 साली काय तिथनं फक्त वडिलांचं ऐकून आम्ही त्यावेळेस पाणी इथलं पित होतो। कुठलं हे आड किती खोल आहे हे कमीत कमी 6-7 पर्सेच्या पुढे आहे। गावटी भरलं समजा 7-8 पर्सेच्या पुढे आहे ती। कसं आहे काय मोटर असायच्या का कसं काय ना काय नाही पाणी शिंदून न्यायची मोट बी चालवायची पण कधी ना कधी तरी डब्याने पाणी उपसायची। मग पहिले कुठे सुधारणा होते त्याच्यावर कुणी बांधलेले त्या ते निजामाच्या काळात त्याचे बी आधी कधी ठीक आहे माहित नाही पण निजामाच्या काळातले म्हणते आमचे वडील त्यावेळेस। आता हे जेवढे उंच आहेत आता हे पहिल्यापासूनच असे आहेत का नंतर ह्याच्यात काय केलं? नाही नाही हे असेच आहेत पहिल्यापासून, ही बांधणी जी केली आहे ना ती पहिल्यापासून असेच आहे ती। आता हे नदीच्या कडेला एकतर आपल्या इकडे आपण पाहतो म्हणजे खाली दर लागत नाही खडक खूप खोल असतो, मग आता किती बांधकाम किती त्याच्यात चौकट टाकलेली लाकडाची खाली लोखंडी नाही लाकडा चौकट टाकून ते बांधकाम केलंय। कधी कोरडे पडलेले नाही फक्त गाळ भरल्यामुळं त्यात पाणी एखादं नसायचं पाणी आलं की ते चढायचं। तुमचे वडील काय म्हणून ते पोलीस जवान म्हणून ही म्हणजे माल सप्लाय हिकाल्या तालुक्यातला इकडे जाऊन द्यायचा नाही काय नाही काय नाही अशी नाकेबंदी कारण करत होती त्यावेळेस। त्यांचा पगार तिकडे ऑस्ट्रेलिया मिळायचा की पुन्हा ही मोगला येत ही आपली इकडे आली का ही पुन्हा त्यावेळेस ती बंद झालं पुन्हा मग हे काम करू लागली पुन्हा ही खेडे पचार खेडे त्यांच्याकडे कायम चरायचे ना हा निजामाचे काय हे आड तुम्ही आता वापरले का कधी? तर वापर पाणी पिलो घ्या तिथलं नाही नाही आत्ताच्या काळात आत्ताच्या नाही म्हणजे पहिल्या काळात पाणी पिलो आम्ही पण आता ह्या भागात जर बघितलं ना पाणी पिण्यालायक नाही कोणचं पिय पाणीच कोणी पित नाही आता मग पण पहिलं ह्याचं कसं होतं पित होत ना पाणी पहिले खराब नाही हिरा वाहळूला कसा हिरा खाणतो आपण पाणी येत असं येत होतो त्याचं ह्याचं संवर्धन व्हायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? आता हो होईल ना झालं चांगलं आहे पाणी प्यायला नदीचं पाणी ना सगळं मला पहिले इथं नाकाबंदी होती ही सगळं होतं आणि पण आम्हाला सुविधा नव्हती म्हणून साठी आमचं गाव ही 7 गावं करमाळ तालुक्याला जोडल्या गेलेली आहेत दत्तक म्हणून पण ह्याचं दत्तकपत्र आमचं रद्द करून आम्हाला मराठवाड्यात दिलं तरी लय चांगलं होईल ही आमची नम्र विनंती। नाकाबंदी कुठं होती? इथं गावात होती आमच्या हो रात्रंदिवस पहारा होता इथं नाकाबंदी होती हा निजामशाहीचा हा तुम्हाला कळतोय का ते पहारा? मग कळतोय ना बोरगावात सरहद्दीवरली गावात बोरगावात नाका होता हो नाक्यावर मार्ग असायचा त्यांचा हा मार्ग कसा असायचा? मार्ग म्हणजे ई शेतात राहायची तिथं बांध सिन्हा नदीपासूनच पलीकडलं चलन अलीकडं चालत नव्हतं अलीकडलं पलीकडं चालत नव्हतं पलीकडला माणूस अलीकडं येऊ शकत नव्हता हिकडला माल पलीकडं जाऊ शकत नव्हता कोणत्याच सुविधा अलीकडल्या पलीकडे इंग्रज सरकारचं निजामशाहीचं अलीकडं पलीकडं काही सुद्धा घेणं इकडून जर एखादी नवरी जर चालली तर तिच्या अंगावरलं पातळसुद्धा काढून घेत होते सिन्हा नदीच्या पलीकडे जाऊ देत नव्हते भाकरी सुद्धा बांधलेल्या जाऊ देत नव्हत्या तिकडल्या अलीकडे येऊ देत नव्हते इंग्रज सरकारची इतका नाकाबंदी होती इथं तिकडलं इंग्रज सरकार आणि हे काढलं निजामशाही आणि तिकडलं इंग्रज हा ती इंग्रज सिन्हा नदीची सरहद आहे ती इंग्रज सरकार लागलं ही निजामशाही लागली। दशरथ शेवंते आता वय किती तुमचं? माझं 76 वय। तुमच्या इथं कुठल्या कुठल्या नावाचे लोक आहेत? आमच्या इथं राक्षे मस्के बिरंगळ अजून बंडगर अजून पठाण पठाण मारकड पुन्हा गाडवे रंधवे हा मल्लाव बुही चमरे पुन्हा अजून थोरात नगरे थोरात पिसाळ आणि गुजर एवढ्या नाव
एवढी आमच्या गावात नावाची लोक आहेत. मी शिवाजी विठोबा राक्षे, मी केंद्र गव्हर्नमेंट रिटायर्ड इंजिनियर म्हणून आहे आणि माझी जन्मभूमी हे माझं दिलमिश्वर गाव आहे. ह्या गावात मी पहिलीपासून आतापर्यंत मी पहिलेपासून इथं शिक्षण झालं आणि बाकीचे शिक्षण माझं सोलापूरला झालेलं आहे. आणि आमच्या गावाचं विशेष म्हणजे ह्या गावामध्ये हिंदू मुस्लिम भोई समाज आहे, परत मराठी समाज आहे, धनगर समाज आहे आणि आमचे बौद्धांची जास्त वस्ती आहे. आम्ही सर्वजण एकत्र राहतो, एका गोविंद भावाप्रमाणे गोविंदाप्रमाणे वागतो. आणि विशेष म्हणजे आमच्या इथं सप्ताह हाच प्रत्येक महिन्यात श्रावण महिन्यात चालू होतो, त्यामध्ये सर्व महिला मंडळ आणि सगळे पुरुष आम्ही एकत्र मिळून ते आनंदाने साजरा करतो. आम्ही विशेष आमच्या गावातलं जे मंदिर आहे, आता जे मस्जिद होती मस्जिदचं थोडंफार काम केलेलं आहे आणि दिंडोबा म्हणून एक मंदिर आहे, कारण त्या दिंडोबामुळे आमच्या गावाला दिंडोबा म्हणजे दिलमेश्वर, दिलमे ईश्वर, ज्या दिलमामध्ये ईश्वर आहे असं हे दिलमेश्वर गाव आहे. प्रत्येक प्रेमाने वागतात. खरोखर आमच्या गावामध्ये दिंडोबा जे मंदिर आहे ते पडलं आणि त्यामुळं आम्हाला फार वाईट वाटतं. पण आतापर्यंत कोणी लक्ष, पुष्कळ आमदार आले घेऊन गेले, हो आम्ही बनवतो, पण आतापर्यंत कुणीही कुठलाही आमदार आम्हाला त्याच्याबद्दल सहकार्य केलं नाही, ह्याचं आम्हाला वाईट वाटतं. बाकीचा आमचा समाज, आमच्या गावातले सर्व गावकरी मंडळ, सर्व आम्ही आनंदाने राहतो, आनंदाने सण साजर करतो. एकमेकाला दुःख झालं तर आम्ही सर्वजण एकमेकाच्या सहकार्याने धावत जातो. प्रत्येक व्यक्ती इथं काय झालं किंवा कोणाला संकट आलं तर आम्ही प्रत्येकजण धावत जातो आणि प्रत्येकाला सहकार्य करण्याची आमची भावना असते आणि प्रेमाने आम्ही सहकार्य करतो. तसेच या गावामध्ये आमच्याकडे आज 3 वर्ष झालं आमच्या गावातला सरपंच आहेत, सरपंच बी काम करतात आनंदाने, सर्वांशी योग्य मिळून वा राहतात, त्यामुळे आम्हाला समाधान वाटतं. काही होत असतात चुका, ते सोडून द्यायच्या असतात, धरून बसायचं, प्रेमामध्ये सर्वांनी सहकार्य करायचं, हीच आमच्या गावाची सर्वांना नम्र विनंती असते. तसेच दुसरं म्हणजे आमच्या गावात शाळा, ह्या शाळा आहेत, शाळा चालू होतात, चालू झालेल्या आहेत, त्यामुळं मुलांना बाहेरगावी जाता येत नाही. फक्त 5वीच्या नंतर 6वीपासून शाळेमध्ये मुलं जातात इथून, पण एसटी नसल्यामुळं त्यांचे पण भयंकर हाल होतात. आम्ही एसटीसाठी आम्ही ज्यावेळेला ग्रामपंचायतमध्ये आम्ही एसटी तर आणली होती, परंतु त्या एसटीमध्ये जाणारे लोक कमी होते, त्यांनी त्यावेळेला बंद केली. आम्ही पुष्कळ प्रयत्न केला गावामध्ये, आमच्या गावामध्ये समाज मंदिर नव्हतं, आम्ही समाज मंदिर आणलं सर्वांच्या सहकार्याने. परत पाण्याची टाकी बनवली, पाणी आणलं, फिल्टर पाणी आणलं, हे सर्व गावाचं सहकार्य. आणि आमच्या बौद्ध वस्ती म्हणून ते सँक्शन झालेलं होतं, त्यामुळं आम्ही सरकारचं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. इथून पुढे आमच्या गावाला आत्ता सध्याला रस्ता भयंकर खराब झाला, चालायला येत नाही, मुलं शाळेत जातात, मुली शाळेत जातात, त्यांना चालायला येत नाही. होडं उसामुळं रस्ता एकदम बोरगाव ते दिलमिश्वर संगोवाला शाळेत जाणारी मुलं भयंकर अडखळीत, सायकलचा हातात धरून चालवावं लागते, सायकल बसताच येत नाही. त्याचं एक आमची एक एवढीच विनंती आहे की बाबा सरकारने त्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन तो एक रस्ता आपला लवकरात लवकर दुरुस्त करावा, ही आमची एक नम्र विनंती आहे. इथे आमची इथे आता सध्याला प्रमुख पीक म्हणजे ऊस आहे. या वेळेला ऊसासाठी आम्हाला भयंकर प्रत्येक शेतकरी काय शेतकऱ्याला म्हणायचे आम्ही जीव देऊ का, कारण इथं टोळीच आली नाहीत. नंतर अक्षरशः शेतकऱ्यांनी स्वतः व्याजाने पैसे काढून टोळ्याला पैसे देऊन ऊस तोडलेले आहेत. आता चालू आहेत काही लोकांचं का अजून थोडं दोघं राहिलेले आहेत. ऊस मुख्य ऊस हे उत्पन्न आपल्या दिलमेश्वर, कारण हे सेना नदी काठी असल्यामुळं इथं ऊसाचंच उत्पन्न जास्त आहे. मी ॲडव्होकेट इनुस पठाण. ह्या गावामध्ये एक छोटंसं गाव आहे, या गावाचा काही विकास झालेला नाही, परंतु जे प्राचीन मंदिर आहे, प्राचीन अवशेष या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणचं पुनर्निर्मित झाली पाहिजे, त्याला जतन त्या मंदिराचं जतन केलं पाहिजे, गावाचा दळणवळणाचा साधनाचा विकास झाला पाहिजे, याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, ही अशी आमच्या गावातील युवा पिढीला असं वाटतं. आणि त्यासाठी या माझ्या गावातील आमच्या गावातील युवा पिढीने त्याकडं लक्ष देण्याचं असं ठरवलं आहे. असं आम्ही सगळी युवा पिढी आता एक इथे एकीने आम्ही पुढं मार्गस्थ होत आहोत. आता सध्या दिलमेश्वरचा जर विचार केला तर जी आम्ही जी मुलं आहोत शिक्षण घेत असताना बऱ्याच अडचणी येतात. या गावाला रोड नाही, रोडचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर इथून आम्हाला करमाळा 12-13 किलोमीटर आहे,
तिथं जर कॉलेजला मुलांना जायचं म्हणलं तर वाहनाची सोय नाही, जायचं म्हणलं तर इष्टी नाही, मग आपापल्या पद्धतीने ज्यांना गाड्या आहेत ती गाड्यांवर. शिक्षणासंदर्भात तर मुलांना खूप अडचण येत आहे सध्याला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेऊन पण सुशिक्षित बेरोजगार आहेत. बरेच जण आपापल्या पद्धतीने शेतातच घास वगैरे टाकून आता गुरं असतील, गाया असतील, ही सांभाळायचं काम करतात. जास्त करून आपला तरुण हितला नोकरीला गावातला कोणीच नाही तसं बघायला गेलं तर. आणि आता ऊस जात नाही तर त्याच्यामुळं काय होतं आहे, शिकलेल्या पोरांनी हातात कोयती घेऊन आता ऊस तोडायला चालू केलेलं आहे. म्हणले आता टोळ्या तर येत नाहीत, त्याच्यामुळं आपण शिकून सवरून आता ऊस तोडायची पाळी आलेली. आपापल्या रानातलं ऊस निघायसाठी गावटोळी केलेली मुलांनी आणि ऊस तोडायला जातात.